मला नरुषीने भाग पाडलं हे सगळं करायला. ऋषीने भाग पडला? असं कसं भाग पडलं? एवढी काय लेची पेची नाही आहेस तू? आम्ही काय आत्ता ओळखत नाही तुला? बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मला ऋषी म्हणाला मी सांगितलेलं जर का तू ऐकलं नाहीस ना सानिका, तर मी पोलिसात जाईन आणि तुझी तक्रार करेन की मीराला त्रास देण्यासाठी तू मला पैसे दिलेस आणि बळजबरीने मला तिच्याशी लग्न करायला भाग पाडलंस. बळजबरीने. तू असं काही करू शकणार नाहीस ऋषी. आणि तुला काय वाटतं, मीरा साथ देईल तुला? तू जर पोलीस कंप्लेंट केलीस ना तर मीरा सरळ सरळ सांगेल की तिने राजी खुशी लग्न केलंय तुझ्याशी. मी तिच्याबद्दल नाही ग, माझ्याबद्दल बोलतोय. तिने राजी खुशीने केलं असेल की लग्न, पण मी नाही केलेलं. तू मला पैसे देऊन ब्लॅकमेल केलंस. मी तयार नव्हतो लग्नासाठी. गरज होती मला पैशांची. तू तू करू शकशील असं ऋषी? माझा आत्ताचा प्लॅन इतका महत्वाचा आहे ना की त्यासाठी मी काहीही करू शकतो. आणि सानिकाला जेलमध्ये बघायला मजा येईल मला. तुला जर का ते नको असेल तर मी सांगतोय ते ऐक. फाईन, काय करायचं ते सांग. दॅट्स लाईक अ वाईज गर्ल. अशी छानासारखी वागत राहा माझ्याशी कायम. ए ऋषी, तू सांगतोस ते करतेय ना मी, मग सांग आता पटापट काय करायचंय ते. अनिता आणि साक्षी नावाच्या दोन मुलींना भेटायचं. माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता म्हणून मला ऐकावं लागलं ऋषीच. काय चाललंय या घरात? ऋषीला अडकवण्याचा बहाणा करून मीराला संपवण्याचा, तिला मारून टाकण्याचा प्लॅन होता हा. आणि त्यात तू ऋषीला साथ दिलीस? या लोकांचं हे असं प्लॅनिंग होतं हे तुला माहित होतं? नाही, आम्हाला फक्त ऋषीवर सूड घ्यायचा होता आणि हिने आम्हाला सांगितलं होतं की हिला फक्त मीराला धडा शिकवायचा आहे. या सगळ्यात मीराचा जीव जाणार आहे हे आम्हाला माहित नव्हतं. नाही पण मला ऋषीने. आता आणखी काही बोललीस ना तर मी विसरून जाईन ना तू माझी बायको आहेस ते. साकेत, आणि तू आता मुंबईच्या बाहेर कुठेही जाणार नाहीयेस आणि जर गेलीस तर मी पोलिसात कळवेन. कळतंय ना? हो. निघ. काय आणखी काय काय आहे ऋषीच्या डोक्यात? तुला तर माहित असेलच ना. हा, असं डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे बघू नको. माझ्यावर काही परिणाम होणार नाही त्याचा. तू साकेतला विसरली नाहीस ना? त्याच्या सोबत होतीस ना? त्याच्या मिठीत गेलीस ना? त्या मनाने काहीच नाहीये ही उत्तम गोष्ट. तुझ्या कर्माची फळं आहेत ही. चल, बघत काय बसली आहेस? बरोबर हात चालव. सांगितल्यासारखं बरोबर लिहितेस.
एका पानावर पाच वेळा हे जे काही तू लिहितेस ना हे सतत तुझ्या डोळ्यासमोर राहिलं की तुला आठवत राहील की तू साकेत सोबत फिरत होतीस. पण हे मला पटत नाहीये ऋषी, जसा त्रास तू अनिता आणि साक्षीला दिलास तसाच त्रास तू रूपा आणि अश्विनीलाही दिला होतास आणि आता तसाच त्रास तू मलाही देतोयस. ऋषी तुला काही आजार आहे का? आजार नाही हा, असाच आहे मी. तुला जो आजार वाटतोय तो खरा ऋषी आहे. पटत असेल तर राहायचं, नाहीतर निघून जायचं. ठीक आहे, जाते निघून. राम, मी निघून जाते हे पाहून वाईट वाटलं ना तुला? अशी कशी जाऊ मी ऋषी? माझं प्रेम आहे ऋषी तुझ्यावर. तू माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोस आणि मी तुझ्यावर शहाण्यासारखं प्रेम करते. ऋषी मी हे जे सगळं सहन करते ना त्याच कारण सुद्धा माझं प्रेमच आहे. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नसतं तर तू सहन केलं नसतंस. नक्कीच नसतं केलं. मग काय केलं असतंस? हे केलं असतं, कळलं? नाही ना, मला तरी वाटतं मीरा आत्ता गप्प बसणार नाही. ती ऋषीला जाब विचारणार नक्कीच, पण अशा वेळी आपण तिच्या बरोबर असायला पाहिजे. आपण तिच्या बरोबर आहोतच हो, ती काहीही म्हणू देत नाही. आपण तर तिच्या बरोबर आहोतच ग, मुलगी आहे ती आपली. पण आता साक्षी आपल्याला सापडली आहे तेव्हा आता आपण गप्प बसायचं नाही, लक्षात ठेव. पण मूळ तक्रारदार मीरा आहे तर तिने आपल्या बरोबर असायला नको का? हो तेही खरंच आहे. नाही पण म्हणजे साक्षी आपल्याला भेटली हे मीराला सांगायचं का आपण? नाही म्हणजे मला तरी असं वाटतंय की तिचाच वापर करून घेऊन ऋषीनेच हे कारस्थान रचलंय हे तिला कळायलाच हवं, नाही का? मला इतकंच कळतंय की मीराने ते ऋषीचं घर सोडायला हवंय. नाही तू तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण मीरा हे करेल असं मला नाही वाटत. तिचे हाल बघवत नाही येतो आता. अगदी साहजिक आहे हिरा, पण तू नको काळजी करूस. मीरा त्या ऋषीला खणखणीत उत्तर देते की नाही बघ तू. हा तुम्हाला खरंच असं वाटतंय ना की साक्षीबद्दल मीराशी बोलायला हवं आपण? हो हो बोलायलाच पाहिजे आपण 100%. हा तू धमकी देतीयस मला, चुकीचं आहे हे. तू माझ्या मनाविरुद्ध काही केलंस तर मी काय करतो माहितीये ना तुला? तरी अशी वागतेस तू? मी धमकी नाही दिली तुला, तू एक प्रश्न विचारलास मी उत्तर दिलं. असं नसतं, प्रश्न मी विचारला ना, मी विचारला ना
हो मग त्याचं उत्तर मला जे पाहिजे ते द्यायचं नाहीतर मार्क्स कट होतात तुझं माझ्यावर प्रेम नसतं तर तू माझे तुकडे तुकडे केले असतेस मी आता बाहेर जातोय पण मी परत येईपर्यंत हे सगळे कागद घराच्या सगळ्या भिंतींवरती लागलेले असले पाहिजेत नाहीतर तुला दुसरी उत्तम गोष्ट करावी लागेल उत्तम गोष्ट कळतंय ना तू माझा जीव वाचवलास हे मला मान्य आहे पण त्यासाठी तू साकीची मदत घेतलीस हाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी साकेतमुळे मिळालेलं आयुष्य जगण्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं साकेतने तुझा नाही माझा जीव वाचवला ते टांगलेलं वजन माझ्या अंगावर येऊन पडणार होतं तू उलट उत्तर देतेस मला मी तुला साधं उत्तर देते तुला जे समजायचं ते तू समज तुला हे सगळं खूप महागात पडणार आहे मीरा तुला कंटाळा नाही का रे येत रोज एकच वाक्य बोलून हॅलो बाबा कसे आहात तुम्ही मी बरा आहे बाळा हे बघ फार वेळ घेत नाही मी तुझा सरळ विषयाला हात घालतो त्या मुलींनी ऋषीला किडनॅप केलं असं आपण समजत होतो पण तसं नाहीये ऋषीने स्वतःच तो सापळा लावलेला होता काय बाबा तुम्ही सांगताय म्हणून अविश्वासही करावा असं वाटत नाहीये नाही अविश्वास करूच नकोस बाळा त्या कारस्थानात असलेल्या साक्षीनेच आम्हालाही सांगितलंय साकेत घेऊन आला होता तिला घरी आणि खास हेच सांगण्यासाठी फोन केलाय तुला ऋषी नॉर्मल नाहीये तो निरपराध आहे त्यांनी काहीच केलं नाहीये हे जे तुला वाटतंय ना ते सगळं खोट आहे कळतंय का तुला मला तर काय करावं तेच कळत नाहीये नाही हे बघ हेच आम्ही तुला विचारतोय काय करायचं आता हे बघ तू जे काय करशील ना त्याला आमची साथ आहे मला साक्षीला भेटायचंय तिने असं का केलं ते विचारायचंय मला तिला अगं ते सगळं करून झालंय मीरा ती लाईनीवर आली आहे अतिशय घाबरली होती ती मग मी अनिताला भेटू बर ठीक आहे साक्षीकडे मिळेल तिचा पत्ता मी तो तुला मिळेल अशी व्यवस्था करतो हा मग तुला जे काय करायचं ते करतो हो बर ठेवू आता फोन हा बाबा काय ग थँक्यू ठेवते फोन बर ठेव मीरा माझा जीव धोक्यात आहे हे लोक मला मारून टाकतील याची किल्ली तिथे त्या नळापाशी बघ जा बघ लवकर अनिताचा पत्ता रश्मी तू आत्ता हो मीरा अगं आई आली आहे ना घरी आल्यापासून जरा टेन्शन मध्येच वाटली आता आई स्वतःहून तर काही सांगणार नाही म्हणून म्हटलं आपणच जाऊन विचारावं काय झालंय तू येतेस माझ्या बरोबर
तू बाहेर चाललीस आता कुठे? मी तुला वाटेत सगळं सांगते, येतेस? चल लगेच निघूया. ओके. अनिता थांब. तू हिला तर तू ओळखतेसच. मी रश्मी, ऋषीची बहीण. कोण ऋषी? मी नाही ओळखत अशा नावाची कोणाला. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती मला. मी देते ना आठवण करून. ज्याला घरी गुंड पाठवून किडनॅप केलं होतं, बांधून ठेवलं होतं ना, तो ऋषी. ज्याला वाचवण्यासाठी मी माझा जीव धोक्यात घातला, तो ऋषी. आठवलं? त्यांनीच आणि हलकट माणसासाठी तू तुझा जीव धोक्यात घातला होतास हे तू सांगायला आलीयस इथे? नाही, तुला एक गोष्ट समजवायची होती आणि एक कामही करायचं होतं. हे किती टाइमपास करतेस ग? काय समजवायचं तुला आणि काय करायचंय मला ना काहीच कळत नाहीये. मी ना दोन्ही गोष्टी एकदमच करते, म्हणजे तुला समजेलही आणि माझं कामही होईल. माझ्याकडे फार वेळ नाहीये, लवकर बोल. एवढा अंधार काय घरात? मीरा, मीरा, मी घरात नाहीये बघून साकेतला भेटायला गेली का काय? मीरा, ए मीरा, माझं ऋषीवर प्रेम आहे. इकडेही तेच लिहिलंय, माझं ऋषीवर प्रेम आहे. खोटंय, खोटंय. नाही, हे सगळं नाटक आहे, खोटंय. खोट नाहीये ते. माझ्या मनातलं सत्य हेच आहे. तुला काय लिहायला सांगून गेलो होतो मी आणि तू काय लिहिलेस? माझं तुझ्यावर प्रेम आहे हे वाचून वाईट वाटलं तुला? हो, कारण हे खोट आहे. खर तर तुझं साकेतवर प्रेम आहे आणि मी फक्त माध्यम आहे, तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठीच माध्यम. जर समजा माझं साकेतवर प्रेम असतच तर आम्हाला एकत्र येण्यासाठी माध्यमाची काय गरज होती? होती ना, त्याचं लग्न झालंय ना, तुझ्या बहिणीचा नवरा आहे तो, त्यामुळे जगाला दाखवायला तुला एक नवरा हवाच होता. तो मी आहे, कुंकवाचा धनी. माझा माध्यम म्हणून वापर केलास तू मीरा. माध्यम तर तू वापरलेस ऋषी. माझं साकेतवर प्रेम आहे हा तुझ्या मनातला संशय खरा करण्यासाठी, मला आणि साकेतला एकत्र आणण्यासाठी माध्यम तू वापरलंस, साक्षी आणि अनिताच. ही इथे कशाला आली? मी आणलाय त्यांना.